केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे, इतर राज्यांना सांगितलं आहे असं जाहीर केलेलं आहे. याबद्दल काय म्हणत आहे? दुसऱ्या लाटेमध्ये जे काही मृत्यू झालेले आहेत त्यामध्ये कोरोनाच्या कारणानेच मृत्यू झाले असले तरीसुद्धा कोरोनामध्ये ऑक्सिजन मिळाले नाही हे कारण अजिबात नाही. ऑक्सिजन महाराष्ट्रामध्ये सर्वदूर आपण प्रॉपरली त्याचं व्यवस्थापन केलं. सगळ्यात महत्त्वाचं जेवढं महाराष्ट्रात उत्पादन होणारं ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन आपण लिक्विड मेडिकल ऑक्सिजन म्हणून कन्व्हर्ट केलं, म्हणजे त्यांना ती प्युरिटी जी लागत होती ती प्युरिटी आपण देऊन सगळ्या रुग्णांना उपलब्ध केलं. इंडस्ट्रीला 0% असं आपण त्या ठिकाणी ऑक्सिजन ठेवलं, हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑक्सिजनची अत्यंत काटकसरीनं त्याचं व्यवस्थापन करण्यात आपण यशस्वी झालो. वॉर्डावॉर्डात आपण ऑक्सिजन सिस्टर नावाचा एक नवीन कन्सेप्ट तयार केला की ज्यामुळे खऱ्या अर्थाने कुठेही ऑक्सिजन वाया जाता कामा नये, कुठे लिकेजमध्ये वाया जाता कामा नये. कोणी पेशंटनी मास्क जर का ऑक्सिजनचा बाहेर काढला आणि तो कुठे टॉयलेटला गेला म्हणून ऑक्सिजन वाया चालले असंही होता कामा नये. अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण पाहिल्या आणि ज्यावेळी 65,000 प्रतिदिन अक्षरशः रोज लोक पॉझिटिव्ह होत होते अशा वेळीसुद्धा आपण 1700 मेट्रिक टनवर आपण आपला हा ऑक्सिजनचं व्यवस्थापन करू शकलो आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये 1300 ते 1400 मेट्रिक टन हे आपलं स्वतःचं ऑक्सिजन राज्यामध्ये निर्माण केलेलं ऑक्सिजन होतं आणि 300-350 टन मेट्रिक ऑक्सिजन हे आपल्याला केंद्र सरकारने आपल्या आजूबाजूच्या राज्यातून उपलब्ध करून दिलेलं होतं. त्यामुळे ऑक्सिजनमुळे आणि ऑक्सिजन कमी पडलं असा प्रकार जरूर नव्हता, पण ऑक्सिजनची भयंकर तारांबळ झाली होती. ऑक्सिजन नाही म्हणजे कदाचित रात्रीतून जर गाडी नाही पोचली तर उद्या काय व्हायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणजे अगदी हँड टू माउथ परिस्थिती निर्माण झाली होती. पण ईश्वर कृपा आणि संपूर्ण डॉक्टर्स आणि प्रशासनाचं जबरदस्त नियोजन आणि त्याच्यासाठी केलेलं डेडिकेशन, मला वाटतं या सगळ्या कारणांनी असा कुठंही मिसहॅप म्हणजे एखादा मोठा घटना घडली नाही की ज्यामध्ये ऑक्सिजनमुळे लोक मृत्यू झाले. जरूर नाशिकमध्ये एक घटना घडली, ती ऑक्सिजनच्या लिकेजच्या कारणाने झालेली आहे. ऑक्सिजन कमी पडलं म्हणजे ऑक्सिजन त्या ठिकाणी उपलब्धच नाही आहे अशी काही कारण नव्हतं, उलट टँक भरलेलं ऑक्सिजन होतं, पण लिकेज झालं. ते लिकेज काही वेल्डिंगच्या कारणाने झालं आणि तिथून मग त्या ठिकाणी तो एक ॲक्सिडेंट झाला होता. पण जे काही आम्ही ॲफिडेविट केलेलं आहे कोर्टामध्ये त्याच्यात फार स्पष्ट लिहिलं आहे की ऑक्सिजनमुळे मृत्यू झालेला नाही. सर, केंद्र सरकारने कहा है कि राज्यसभा में कहा है कि ऑक्सिजन के अभाव से किसी की मृत्यु नहीं हुई. ऑक्सिजन मराठी मधून सांगा पहिल्यांदा की ते दिल्ली मध्ये जो बर्ड फ्लू चा बळी गेलेला आहे पहिला, महाराष्ट्रात काय काळजी सोडून ना.